ओके स्टूडेंट तुमच्या सर्वांच्या स्क्रीनवर आता कविता हे खरे खरे व्हावे म्हणून असं सर्वांच्या स्क्रीनवर दिसत असेल तर प्लीज मला चॅट बॉक्स मध्ये व्हाय म्हणून प्रेस करा, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला माझी पीपीटी व्यवस्थित दिसते. येते निशा टीचर, प्लीज मला सांगू शकता स्क्रीन मध्ये आपल्याला ही पीपीटी दिसत आहे का, जेणेकरून मला कंटिन्यू करायला. येस टीचर, यू कॅन कंटिन्यू. रेकॉर्डिंग ऑन करा. ओके फाईन स्टुडंट, चला तर आता आपण आपली जी कविता आहे ही कविता अभ्यासूया. आपली कविता आहे कविता आहे कविते नाव आहे हे खरे खरे व्हावे. त्याच्यामध्ये आपली कवित्री आहे सुमिती पवार. ठीक आहे, आता ही कवित्री या कवित्रीचा आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत, त्यांचा परिचय आपण ह्या कवित्री पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहा काय सांगितले आपल्याला परिचय कवित्रीचा. कवित्री सुमिती पवार ह्या नाशिक जिल्ह्यातील असून प्राध्यापक आहेत. त्यांचे चार कविता संग्रह प्रसिद्ध आहेत, बाल कवी, सृजन, संस्कार, शिदोरी यांना निसर्गाच्या विविध रंगात रंगून जायला आवडते. याच्यामध्ये आपल्याला कवित्रीचा थोडक्यात परिचय सांगितलेला आहे. ते त्यांचे काय आहेत तर चार कविता संग्रह प्रसिद्ध आहेत, मग ते त्यांचे संग्रह कुठले आहेत ते आपल्याला सांगितलेलं आहे. तसेच निसर्गाच्या विविध रंगात रंगून जायला काय होते तर त्यांची आवड आपल्याला सांगितलेली आहे. ठीक आहे, आता पुढचं आपण पाहूया. याच्यामध्ये पहा तुम्हाला आपली जी कविता आहे ह्या कवितेमध्ये थोडक्यामध्ये काय सांगितलेलं आहे, म्हणजे मध्यवर्ती कल्पना कशी आहे कवितेची ते आपल्याला सांगितलेलं आहे. हा याच्यात काय सांगितलं आहे तर मध्यवर्ती कल्पना, कवितेला अवकाशात फिरावेसे वाटते, कधी दवबिंदू होऊन तर कधी होऊन धरणीवर उतरावेसे वाटते, निसर्गाच्या रंगामध्ये खरे खुरे रंगून जावेसे वाटते. ह्या कवितेमध्ये आपल्याला थोडक्यात काय सारांश दिलेला आहे हे आपल्याला या माध्यमातून समजतं की कविता ही कशाच्या माध्यमावर आपल्याला सांगितलेली आहे हे आपल्याला कवितेच्या मध्यवर्ती कल्पनेतून समजते. ओके पहा याच्यामध्ये आपल्याला काही शब्दार्थ दिलेले आहेत, हे शब्दार्थ थोडक्यात मी तुम्हाला वाचून दाखवते, जेणेकरून ज्यावेळेस मी तुम्हाला एक एक कडवं ज्यावेळेस सांगेल हे सांगतानाही मी तुम्हाला या शब्दार्थांचा अर्थ सांगेल, पण त्याही वेळेस तुम्ही आधी हे वाचलं तर तुम्हाला आणखी लक्षात येईल की आपल्याला कविते जे आहे ते कवितेचा अर्थ कसा काय सांगता येईल. ठीक, याच्यामध्ये शब्दार्थ पहा, पहिलं जे आहे स्वार. स्वार म्हणजे आरूढ होणे म्हणजे बसणे, विहरणे म्हणजे आकाशात उडणे, पक्षी म्हणजे खग, क्षितिज म्हणजे जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखा भास होतो ते ठिकाण, वारा म्हणजे पवन, अनिल समेत, चंद्र म्हणजे शशी आणि नेहमी म्हणजे सदा. हे आपल्याला थोडक्यात त्याच्यामध्ये शब्दार्थ दिले आहेत, त्या शब्दार्थांचाच वापर आपल्या कवितेमध्ये केलेला आहे, त्याचा अर्थ आपण कवितेचे एक एक कडवं घेताना मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, पुढे आपण आता आपल्या कवितेकडे वळूया. पहा कविता या कवितेमध्ये सर्वात पहिलं जे कडवं दिलेलं आहे त्यामध्ये पहा आपल्याला काय सांगितलेलं आहे ते त्याच्या सांगत आहे की हवेवरी त्या होत स्वार अवकाशी विरहावे, मनात माझ्या नेहमी येते मी आपल्या सोमेना काय वाटते तर ते सांगितलेलं आहे की काय त्यांना असं वाटतं की हवेवर म्हणजे हवेवर त्यांना काय व्हायचं आहे तर स्वार व्हायचा आहे, म्हणजे स्वार म्हणजे काय आरूढ सांगितलेलं आहे, आरूढ म्हणजे काय तर बसायचं आहे, म्हणजे हवेवर काय व्हायचं आहे तर त्यांना बसायचं आहे आणि स्वार व्हायचं आहे आणि ते बसून काय करायचं आहे त्यांना अवकाशी. अवकाशी म्हणजे हे जे आपलं आकाश आहे हे आपलं जे नभ आहे त्याच्यावर काय आहे तर विहरावे म्हणजे काय आहे तर फिरावायचं आहे, म्हणजे त्यांना पूर्ण इकडून तिकडून काय करायचं आहे तर फिरायचे आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांना असं वाटतं की हवेवर बसून काय पूर्ण आहे. ओके त्याच्यानंतर काय सांगितलं की माझ्या आत माझ्या नेहमी येते मी पक्षी भावे, म्हणजे त्यांना असं काय वाटतं की मनात माझ्या नेहमी येतं की मला ह्या हवेवर काय व्हायचं आहे आकाशात पूर्ण फिरायचं आहे, त्या माझ्या मनात नेहमी काय येतं मला काय व्हायचं आहे तर पक्षी व्हायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढच्या कडव्यामध्ये आपण पाहणार आहोत. पहा पुढच्या कडव्यामध्ये आपल्याला सांगत आहेत की दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावे, प्रकाशे वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे. याच्यात काय सांगितलं आपल्याला, आता दवबिंदू
दवबिंदूचा अर्थ थोडक्यात आपल्याला कसा सांगता येईल की तुम्ही कधी सकाळी ज्यावेळेस सकाळी उठले असणार त्यावेळेस पहा तुम्हाला आपली झाडाची पानं असतात. ही झाडाची पानं आहेत. त्या झाडाच्या पानांवर काय असतं तर छोटे छोटे अशी पानांचे आपल्याला थेंब दिसतात. हे जे छोटे छोटे पानांचे जे थेंब असतात त्यांनाच काय म्हणतात दवबिंदू असे म्हणतात. त्यावेळेस आपण कधी पहाटे ज्यावेळेस म्हणजे कवित्रीला काय वाटतं की दवबिंदू होऊनही पहाटे गवतावर उतरावे म्हणजे ते कवित्रीला असं वाटतं दवबिंद होऊन मी काय करावं असं वाटतं तर पहाटे पहाटे गवतावर उतरावे असं वाटतं. दवबिंदूचा अर्थ थोडक्यात समजला की आपल्या जे पानं असतात त्या पानांवर सकाळी सकाळी जे असे छोटे छोटे पानाचे आपल्याला थेंब दिसतात त्यांना दवबिंदू असे म्हणतात. तर ठीक आहे कवित्रेला असं वाटतं की आपण ते दवबिंदू होऊन पहाटे पहाटे गवतावर उतरावे असे वाटतं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगते कवित्री की सूर्यप्रकाशे वाप होऊन पुन्हा परतावे. आता सूर्यप्रकाशाचा जो वाप आहे याच्यात काय तर कवीला असतं सूर्यप्रकाशाची वाप होऊन काय वाटतं तिला पुन्हा वरती जावं पुन्हा खाली यावं असं थोडक्यात तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर सांगते मी. पहा ज्यावेळेस आपण गॅसवर पाणी वगैरे तापवतो पाणी तापवल्यावर आपण जर त्याच्यामध्ये झाकण ठेवलं तर झाकण ठेवल्यानंतर आपण ते झाकण काढलं की त्या जे पाणी आहे त्या झाकणाला काय असतं तर वाफ असतं. ते वाफेचं काय होतं तर पाण्यामध्ये रूपांतर होतं म्हणजे ज्यावेळेस जर झाकणाला काय असतं तर पूर्ण पाणी पाणी झालेलं असतं त्या आपल्या ज्या वाफेचं. मग त्याच्यामध्ये काय वाफ होते वाफेचे पूर्ण काय होतं तर पाणी होतं. म्हणजे त्याच पद्धतीने सूर्यप्रकाशामुळे वाफेचं काय होतं तर पाणी होतं आणि पुन्हा ते नंतर आपल्या जमिनीवर येतं. म्हणजे त्याच पद्धतीने त्यांनी आपल्याला कवितेने सांगितलं की सूर्यप्रकाशाची काय व्हायचं आहे तर वाफ होऊन पुन्हा पुन्हा परत आले म्हणजे पुन्हा वरती जायचं पुन्हा खाली यायचं पुन्हा वरती जायचं पुन्हा खाली यायचं असं काय वाटतं तर कवित्रेला वाटतं. ठीक आहे पुढे नंतर आपण पुढच्या कडव्यामध्ये पाहूया. पहा याच्यावर आपल्याला आता पुढे कवितेने सांगते आहे की क्षितिजावरचे गडद रंगमे ढग होऊन झुलावे भरार भरणा होऊन वारा चंद्राशी खेळावे. याच्यामध्ये काय तर क्षितिज क्षितिजचा अर्थ तुम्हाला पहा शब्दार्थामध्ये सांगितलं होतं. याच्यामध्ये काय आहे की आकाश जमिनीला टेकल्यासारखं भास होणे यालाच काय म्हणत आहे तर क्षितिज असे म्हणतात. ठीक आहे पुन्हा एकदा सांगते मी पहा की आकाश जे आहे आकाश जमिनीला टेकल्यासारखा ज्यावेळेस भास होतो त्यालाच काय म्हणत आहे तर क्षितिज असे म्हणतात. ठीक आहे मग याच्यावर आपल्याला काय सांगितलेलं आहे की क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झुलावे म्हणजे जे आहे तसे भास होतात ते आकाश होऊन काय होतं एकदम गडद गडद म्हणजे पूर्ण एकदम गडद होऊन काय व्हावं असं वाटलं तर ढग होऊन झुलावं असं वाटतं. झुलणे म्हणजे काय पहा झोक्यामध्ये आपण ज्यावेळेस बसतो त्यावेळेस आपल्याला असं लांब ज्यावेळेस आपण धुका घेतो त्यावेळेस आपण ते झुलतो की नाही त्याच पद्धतीने काय वाटतं कवीला की आपण हे जे ढग होऊन काय व्हायचं आहे तर झुलायचं आहे म्हणजे खेळायचं आहे. त्याच्यानंतर भरार भरणार सॉरी भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे म्हणजे जो वारा तो काय आहे भराभर भराभर जो वारा असतो तो भराभर भराभर वारा काय आहे तर चंद्र काय होऊन मी खेळावं असं वाटतं म्हणजे चंद्रासोबत राहून मला काय व्हायचं तर वारासारखं चंद्राशी खेळावं असं वाटतं. ओके त्याच्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत हे जे आता पाहिले होते आता शब्दार्थ कडव्यातील शब्दार्थ मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये पहा पहिले आपले जे आहे अलगचा अर्थ येतो हळूच. त्याच्यानंतर धरणी धरणीचा अर्थ येतो धरती सुंदरा. त्याच्यानंतर अवघे सगळे मुश्किल ते होडकर ऊर्जा प्रकाश स्त्रोत ज्यापासून मिळतो तो मार्ग. त्याच्यानंतर आहे आपलं काळोख अंधार भास म्हणजे असं आपल्याला भास होतो त्या पद्धतीचा सांगितलेला प्रकार. पहा याच्यावर आपल्याला सांगितलेलं आहे पुढचे कडवे सांगितले आजचे तीन कडवे आपण अभ्यासले त्यानंतरचे पुढचे हे तीन कडवे याच्यामध्ये आपल्याला कवित्री काय सांगते आहे हे आपण पाहूया. याच्यात पहा तुम्हाला चित्र दिसत आहे चित्रावरून तुम्हाला काय आहे तर धुके आहे. याच्यात काय सांगते कवित्री आपल्याला की त्या परीने अलगद अलगद धरणीवर उतरावे अवघे जग झाकून त्याला मिश्किल देणे पहावे. ते कवीला काय वाटतं की तिने काय सांगितलं धुके. आता धुकेचा अर्थ थोडक्यात सांगायचं झालं तर पहा हिवाळ्याचे दिवस असतात. हिवाळ्याचे दिवस असले तर ज्यावेळेस तुम्ही सकाळी सकाळी शाळेत वगैरे जात असणार किंवा सकाळी
असणार, त्यावेळेस पहा तुम्हाला समोरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही दिसत नाही, एकदम दुसऱ्या असं दिसतात, म्हणजे समोरचा आपल्याला काही दिसत नसतं, पूर्ण ब्लाइंड व्हाईट व्हाईट दिसतात. हे जे व्हाईट असतं ना, हे जे सफेद जो असतो ना, सफेदपणा आलेला असतो ना, त्यालाच काय म्हणतात तर दुःख असे म्हणतात. ठीक आहे, ह्याच्यात काय सांगतं आपल्याला कवीने, कवीला कवितेला काय वाटतं की धुक्यापती मी अलगत अलगत धरणीवर उतरावे. म्हणजे कवीला असं वाटतं की हे जे दुःख आहे या दुःखांच्या मार्गावर काय आहे, तर अलगत म्हणजे हळूहळू करून काय व्हायचं आहे, तर मला धरणी धरणी म्हणजे आपली ही जमीन आहे, या जमिनीवर काय वाटतं तिला उतरावे असं वाटतं. अवघे जग झाकून तयारला मिश्किल देणे पहाडे. अवघे म्हणजे काय, हे सगळं जे जग आहे, हे सर्व जे जग आहे ते काय आहे, झाकून, म्हणजे हे जे सगळं जग आहे, हे सगळं जग मी कशाने झाकणार आहे, तर हे जे आपले ढग आहे, हे धुकं आहे, या धुक्याने काय करणार आहे, सगळं जग मी झाकून घेणार आहे. आणि याच्यानंतर काय सांगितलं आहे, मिश्किल देणे पहावे. आता मिश्किल देण्याचा अर्थ काय आहे, तर खोडकरपणे, म्हणजे पहा एखाद्याच्या वेळेस आपण एक मुलांची खोडी वगैरे काढतो. सपोज आता बेंच वर बसलेले मुलं असेल, जे पुढे बसलेले मुलं मागे बसलेल्या मुलांच्या काही पण पाठीवर लिहिणार, काही पण चिठ्ठ्या चिकटवणार, असे काही काही मुलं करतात की नाही खोडकटपणा. त्याच पद्धतीने कवीला काय सांगायचं आहे, कवितेला जग आहे, जग काय करायचं आहे, तर धुक्याने मला झाकून घ्यायचं आहे, आणि खोडकटपणे काय करायचं आहे, त्यांना हळूहळू खायचं आहे, म्हणजे खोडकटपणा ते कवित्री याच्यामध्ये आपल्याला सांगत आहे त्यांचा. ओके, पुढच्या कडव्यामध्ये आपण आता आहोत, त्याच्यामध्ये पहा चित्रामध्ये पण तुम्हाला दिसत असेल, त्याच्यात काय सांगितलेलं आहे आपल्याला, ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा, काळो खाला चिरत चिरत मी सूर्य किरण व्हावा. आता याच्यात थोडक्यात आपल्याला काय सांगितलेलं आहे की ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी, आता सर्वांना माहितीच असेल ऊर्जेचा तो कोण आहे, तर सूर्य आहे. का, कारण की सूर्यापासून आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये काय मिळत असते, तर ऊर्जा मिळत असते. ठीक आहे, म्हणून ऊर्जा हे जे आहे, ऊर्जेचा स्रोत कोणाला मानलं जात, म्हणजे मार्ग. स्रोत ह्या शब्दाचा जो अर्थ आहे तो आहे मार्ग, कि आपल्याला ह्या सूर्याच्या मार्गातून, म्हणजे सूर्याच्या माध्यमातून आपल्याला काय मिळत असते, तर प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा मिळत असते. ठीक आहे, मग त्यावेळेस त्या कवीला काय असं वाटतं की हा जो ऊर्जेचा स्रोत आहे त्याला काय करायचा आहे, मला एकदम जवळून पाहायचा आहे, आणि त्यानंतर काळोखाला चिरत चिरत मी सूर्य किरण व्हावा. आता थोडक्यात त्याच्यात काय सांगितलं, काळो, आता तुम्हाला थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर याच्यात सांगता येईल. पहा, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बंद खोलीमध्ये स्वतःला तुम्ही बंद केलं असेल, आणि अचानक एखादं छोटी एखादं होल असेल किंवा एखादी फट असेल, या फटीतून ज्यावेळेस काय असेल, एखादा आपला सूर्यकिरण किंवा सूर्याचा प्रकाश येतो, त्यावेळेस पुन्हा कशी आपल्याला एक लाईन दिसते. ठीक आहे, म्हणजे तो सूर्याचा जो प्रकाश आहे तो काय, त्या जी होल आहे किंवा जी फट आहे त्या फटीच्या माध्यमातून आपल्या रूम मध्ये येते, त्यालाच काय म्हणतात, काळोखामध्ये जी प्रकाशाचं किरण येतं त्यालाच काय म्हणतात की काळोखाला चिरत चिरत मी सूर्य किरण व्हावा. म्हणजे जे काळोखाला काय आहे, चिरून, म्हणजे आपण म्हणतो की एखादा आपण कापतो त्याचे दोन भाग होता, त्याच पद्धतीने काय सांगितलेलं आहे की हा काळोखाला काय करणार आहे, मी चिरून त्याच्यामधून काय होणार आहे, तर सूर्य किरण त्याच्यातून येणार आहे, असं कोणाला वाटतं तर कवीला कवित्रीला आपल्या वाटत. ठीक आहे, पुढे आपण पाहणार आहोत. हा, याच्यामध्ये आता आपल्या शेवटचं कडवं सांगितलेलं आहे, याच्यामध्ये काय सांगते कवित्री की निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे, भास नको मत तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. आता याच्यामध्ये कवित्री काय सांगते आपल्याला की निसर्गातले जे रंग आहे, या निसर्गातले जे रंगांमध्ये काय आहे, तर मला रंगून जायचं आहे, म्हणजे पूर्ण मला काय व्हायचं आहे, या निसर्गातल्या रंगांमध्ये पूर्ण तल्लीन होऊन जायचं आहे. पण काय असं वाटतं की भास नको, म्हणजे मला काय ही कल्पना नकोय, मला भास नकोय की मला काय असं तुम्हाला सांगतो, म्हणजे मला भास नकोय, मला हे काय आहे स्वतः खरं खरं झालं पाहिजे, असं काय वाटतं कवितेला की भास नको म्हणजे तुम्हाला सांगतो हे खरे खरे व्हावे, म्हणजे हे मला असं काय वाटतं आता हे भास नको व्हायला पाहिजे, मला ही कल्पना नकोय करायची, मला हे सगळं मला काय करायचं आहे, तर प्रत्यक्षामध्ये माझ्या उतरवायचं आहे. त्यासाठी काय म्हणते कवित्री की हे सगळं काय व्हायचं आहे, तर हे खरे खरे व्हावे, असं कोणाला वाटत तर कवित्रीला वाटत. ठीक आहे मुलांना, तर पहा ही तुम्हाला मी सर्व कडवी आता या पद्धतीने सांगितलेले आहे. आता ही जी कडवी मी तुम्हाला सांगितले, ह्या कडव्यांमध्ये कोणत्याही एखादं वाक्य किंवा एखाद अर्थ जर मुलांना तुम्हाला कळला नसेल, तर तुम्ही मला आपल्या चॅटबॉक्समध्ये सांगू शकता, जेणेकरून मग मी तुम्हाला जे आहे आपलं कवितेमध्ये कुठला शब्द त्याचा भावार्थ मी तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगेल.
तर मी पुन्हा एकदा आपला बॅक घेते, जेणेकरून तुम्ही काही चॅट बॉक्स मध्ये मला काही प्रॉब्लेम असेल ते तुम्ही मला सांगू शकता.